शांतीब्रह्म संत श्रेष्ठ एकनाथ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त साकोली कॉर्नर इथल्या भानुदास महाराज यादव यांच्या मठीत भजन कीर्तन आणि प्रसादाचं वाटप करण्यात आलं पृथ्वीवरचं जनप्रबोधनाचं कार्य पूर्ण केल्यानंतर शांतीब्रह्म संत श्रेष्ठ एकनाथ महाराज यांनी जलसमाधी घेतली होती त्यालाच एकनाथ षष्टी असं संबोधलं जातं यानिमित्तानं कोल्हापुरातील साकोली कॉर्नर इथल्या यादव महाराज मठीत भजन आणि कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी महादेव महाराज यादव यांच्या हस्ते एकनाथ महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर हरिभक्त परायण जगन्नाथ महाराज पाटील यांचं प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे कुळीस्वये वनमाळी अवतारी या अभंगावर निरूपण झालं यादरम्यान त्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी संतांच्या वचनांची जगाला गरज असल्याचं स्पष्ट केलं परमार्थासाठी ध्येय संयम आणि दृढ विश्वास महत्वाचा असल्याचं त्यांनी सांगितलं संसारात राहूनही परमार्थ साधता येणं कसं शक्य आहे हे उदाहरणांसह पटवून दिलं यानंतर पुष्पवृष्टी झाली एकनाथ महाराजांच्या नामाचा गजर संपन्न झाला ॲडव्होकेट आप्पासाहेब भोसले केर्लीकर यांच्यासह कुटुंबियांच्या हस्ते भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आलं यावेळी वारकरी संप्रदायातील भाविक उपस्थित होते